घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला, मराठ्या विना अर्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला। नमस्कार मंडळी, सुप्रभात। स्वागत करतोय तुमचं सगळ्यांचं या आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये। आणि आज आम्ही चाललो आहोत रायगड किल्ल्यावरती। तर आमच्या मधील काही जण जाणार आहेत रोपवेनी आणि काही जण ट्रेक करणार आहेत। आता सकाळचे 6 वाजले आहेत, आम्हाला निघायचं होतं 5:30 वाजता, पण थोडा उशीर झालेला आहे। मी इथे पहिल्यांदाच ट्रेक करतो आहे। आम्ही सगळे 2 वाजता झोपून आज सकाळी 5 वाजता उठलो आहोत, त्याच्यामुळे झोप पण येते आहे थोडी, पण ती एका जागेवर बसल्याने अजून येते। आता थोडंसं सामान वगैरे ऍडजस्ट करायचं आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही लगेच इथून निघू। तर मी निघाल्यावर लगेच तुम्हाला भेटतो काही क्षणातच। रेडी निघतोय आम्ही आता। जे लोक रोपवेने येत आहेत त्यांना अजून वेळ आहे। तर आम्ही पोहोचलो आहोत पायथ्याशी। तर आता आपला प्रवास सुरू होणार आहे लडाचा। प्रचंड वारा सुरू आहे आणि व्ह्यू जो आहे तो एकदम खतरनाक आहे, अवर्णनीय अवर्णनीय। झाड आत्ता इथे पायऱ्या संपल्या, टकमक पॉइंट तो आहे। मजा खूप येते आहे, तेवढा येतो आहे, पण झोप न झाल्यामुळे थकवा येतो आहे असं म्हणता येईल। अक्षता व्यस्त आहे फोटो काढण्यामध्ये, चांगले चांगले फोटो काढ। बरं वाटतंय, मजा येते। नेक्स्ट ट्रेक कधी येतात? नेक्स्ट ट्रेक लवकरच आहे। नाही जाऊन ठरवणार? नाही नाही, लवकरच आहे, हो पण कळेल तुम्हाला याच महिन्यात। जसं गुड गुड, जसं ते पण तुम्हाला व्हिडिओ बघायला लागेल। वर जाण्याचे 2 मार्ग आहेत, एक त्या साईडला पण आहे आणि एक इथे सुद्धा पायऱ्या आहेत असं पण जाता येतं। आणि आज रविवार असल्यामुळे गर्दी आहे, हां एवढी नाही आहे पण आहे। वा, रोपवेची जी प्राइसिंग आहे ती 320 रुपये जाऊन येऊन आहे आणि 190 रुपये वन वे आहे, पण आम्ही मोस्टली 2 वे ट्रेक म्हणू शकतो याला। आम्ही हेच करणार आहे कारण याच्यात वेगळी मजा येते। तुला ट्रेक करण्यात आवडेल? मला येताना माहीत नाही, येताना एनर्जी असेल तशी। सॉरी, ट्रेक की रोपवे येताना? हां मला दोन्ही करायचं यार। आणि तुला? सेम, दोन्हीची इच्छा आहे। म्हशी इथे बसले आहेत आणि आपण इथे थकतोय। गेले कसे हे सांगता नाही येणार, त्या म्हशी आहे आणि इकडे बैल आहे। मजा येते आणि येताना ट्रेक की रोपवे उतरताना? सर किंवा रोपवे सर, तो पण एक एक्सपिरियन्स घेता येईल आपल्याला। हा ते पण चालेल, कारण सनसेट इन केस जर असला कुठे असा दिसला तर रोपवेनी अजून भारी दिसेल, त्याच्यामुळे रोपवेनीच बघू। चढताना काय होतं माहित नाही, पण येताना आम्ही नेहमी सुसाट येतो। इकडे हात करून या सगळे, इकडे हात करून या मामा, यू आर ऑन द व्हिडिओ। हॅलो, आपण कोठून आलो? आम्ही खालून आलो। आम्ही ऑलमोस्ट आता अर्धा रस्ता गाठलाय आणि अजून थोडंसंच बाकी आहे। आमचे काही मंडळी पुढे गेलेत आणि काही मागे आहेत, आम्ही दोघंच फक्त मध्ये असं कुठेतरी भटकल्यासारखं फिरतोय। 2 पायऱ्या चढलं तरी नको 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 बाबा,
आमच्याचकडे एवढा आणला आहे आम्ही सगळं, आम्ही स्टॉल लावून बसण्याचा विचार करतो. अयो आम्ही प्रवेश केला आहे आणि इथे चेकिंग पण होते बॅग्सची आणि इथे गार्ड्स पण आहेत, गार्ड्स आहेत तर चेकिंग पण होते, तुमची एंट्री पण होते आणि सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे इथे मॅप आहे. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही मॅपसुद्धा बघा. हे वर्क फ्रॉम होम कधी कधी खूप महागात पडत. वर्क फ्रॉम घर चालू आहे इथे. आम्ही हा प्रवास सकाळी 7 वाजता सुरू केला आणि आता 9:45 झालेत. थांबत थांबत आरामात येऊन आम्हाला 2:45 लागलेत आणि गडावरती आम्ही पोहोचलो आहे. शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये जे आपल्याला अगदी ताजे हार दिसतात तर हे सांगलीवरनं रोज एक माणूस संभाजीराव भिडे यांनी संस्था प्रस्थापित केलेली आहे शिवप्रतिष्ठान. त्या शिवप्रतिष्ठानचा एक प्रतिनिधी एक मावळा रोज रायगडावर सांगलीवरनं ST बसमध्ये येतो आणि सकाळी शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये रोज किल्ला आणि ही परंपरा गेले अनेक वर्ष अव्याहतपणे अखंडितपणे चालू. ग्रेट, खूप मोठी गोष्ट आहे. इतकं डेडिकेशन हे खरंच मानायला पाहिजे. साहेबांनी गॉगल आणलेत पण गाडीमध्येच ठेवले. वा वा, त्याच्यासाठी आणले होते. बाकीची आमची मंडळी तिथे आहेत, काही इथे आहेत आणि हा एक कोण तू माहित नाही रे. एक काम करू आपण, मेघा शिरकाय देवीला ठेवून देऊ, 2 मिनिटात काय होईल एवढी गर्दी म्हणून ठेवून देऊ. तर आम्हाला इथे पोहोचून अर्धा तास झाला असेल आणि आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला आहे. आता मागे जे दिसत आहे ते सिंहासन आहे, इथे पण जाणार आहे आपण. मजा आली वर चढून. जाताना पण उतरत जायचं नाही नाही नाही, म्हणजे वरती चढत चढण्यासाठी चढत यायचं, जाताना हवं तर रोप घेणी जाऊ. गिरीजा मजा आली? गिरीजा फर्स्ट कसा होता एक्सपिरियन्स? हा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही सगळ्यात पहिले आली आहे गिरीजाचा पहिला डोंगराचा एक्सपिरियन्स आणि ती सगळ्यांच्या पहिले पोहोचली. शबरीश हा आला रोपवेनी, कसं वाटलं? 5 मिनिटात चढला रोपवे मध्ये, मजा आली ना? आपण आता गाईड यांना शोधायचं, तिथेच कुठेतरी आहेत त्यांना भेटायचं आहे आणि मग ते आपल्याला एकूण एक पॉईंटची माहिती येते. लक्ष द्या बघा, सर्वप्रथम मी तुमचं सगळ्यांचं रायगडावरती हार्दिक स्वागत करतो. आपण आता महत्त्वाचं मेन टोटल पाहणार होता. रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे. रायगडच्या सभोवताली जर आपण पाहिलं तर सह्याद्रीच्या पदरंगा पसरलेत, कुठली जोडलेली नाहीये. रायगड हा एकाच कातळापासून तयार झालेला आहे. रायगडची समुद्र सपाटीपासूनची उंची जर आपण पाहिली तर 2851 फूट आहे आणि पायथ्यापासूनची उंची 1375 फूट आहे. रायगडचा वरचा टोटल परिसर पायथ्यापासून 1200 एकरचा महत्वाचा कमी आहे. पा हा रायरीचा डोंगर महाराजांनी 1656 ला जावळीच्या मोराणीकडून जिंकला. पा
1656 ते 1670 पर्यंत ही जेवढी बांधकाम आहेत ही 14 वर्षांमध्ये बांधलेली आहेत याच ठिकाणी. हा त्याच्या आधी फक्त एक डोंगर होता पा असं आहे. तर याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्यांचा मृत्यू पण याच ठिकाणी झाला. नंतर हा किल्ला 1689 मुघलांना गेला. 1689 ते 1707 पर्यंत या ठिकाणी मुघलांसत्ता होती. 1707 ते 1733 पर्यंत या ठिकाणी जंजिराचा सिद्धी होता. 1733 ते 10 मे 1818 पर्यंत शाहू महाराज आणि पेशवे होते. आणि 10 मे 1818 ते 1947 पर्यंत या ठिकाणी इंग्रजांतर 10 मे 1818 खाली एक डोंगर आहे, त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर. त्या डोंगरावरून इंग्रजाने कर्नल वात्रण मेजरने तोफेने पहिलं रायगडावरचं दारुकोटा उडवलं. रायगड हा तर जेवढी लाकडी बांधकाम होती पूर्ण त्यावेळेस जाळल्या गेलेली आहेत. पण अशा प्रकारचे आपल्याला अवशेषी पाहायला मिळणार आहेत पहा. तर आपण आता फ्रंट साईडला आहोत पहा. तर आपण प्रत्येक पॉईंटनुसार माहिती घेऊया. समोर जो आपला या ठिकाणी महाराजांचा पुतळा पाहायला मिळतोय, महाराजांच्या राज्याभिषेकाला 300 वर्ष पूर्ण झाली. तसेच इंदिरा गांधी रायगड त्यांच्या असते म्हणजे 1900 पूर्ण पंचधातूचं आहे. महाराजांचे 32 मण सोन्याचं सिंहासन होतं. तशा प्रकारची या सिंहासनाची प्रतिकृती बनवली आहे. याचे शिल्पकार आहेत गणेश पाटकर आणि सहस्त्रबुद्धे. वरचं छत्र आहे आपले युवराज संभाजी आपले हे उदयनराजे भोसले सातऱ्याचे आणि सांगलीच्या शिवरामंडळाचे अध्यक्ष संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. हा मोकळा जो आपला टोटल परिसर दिसतोय हा त्यावेळेचा होळीचा माळ. या ठिकाणी होळी जशी आपल्या गावामध्ये शिमग्यामध्ये होळी पडवायचे तशा प्रकारची इथली होळी पेटवली की तर गावांमधली वाड्यांमधली किंवा तोरणागड राजगड नंतर म्हणजे पहिली माणाचुळी रायगडची होती. जो कोणी होळीतून नारळ काढील त्याला सोन्याचं कडाण घोडा बक्षीस त्यावेळेस पद्धत होती पहा. पायी येण्याचा मार्ग समोर पाहिजे आपली लोक आली सोन्याचं कडाण घोडा बक्षीस दिला जात असे. आता पायी येण्याचा मार्ग आता आपले काही लोक इथून आले बघा 1.5 ते 2 तास लागतात पायी येण्याचं. 1500 पायऱ्या आहेत पहा. साईडला एक मंदिर आहे शिरकाय देवीचं. हे समोर जे आपल्याला दोन्ही साईडला बांधकाम दिसतंय ही त्यावेळेची बाजारपेठ. हिची लांबी जर पाहिली तर 800 फूट लांबी आणि 40 फूट रुंद एकूण 44 दुकानं. या साईडला 22 आणि या साईडला 22 ने घोड्यावरून बाजार खरेदी करता यावा अशा प्रकारची जी उंची आहे. ते सेट तर नागा पण नागाचं एक चित्र काढलेलं आहे पहा. तर बाकीची माहिती आपण पुढे समाधीला जगदीश्वर मंदिराच्या या ठिकाणी घेऊया. आता सर्व त्या ठिकाणी चला. नागाप्पा सिटीचे म्हटलं तुम्हाला ते नागाचित्र इथे दिसतं समोरच्या दुकानावरती जे कर्नाटकचे पूर्ण दुकानाची देखभाल करायचे ते पूर्ण दुकानात त्याच्या ताब्यात होती. नाव न टाकता नागाचे चित्र आहे बघा. आणि इथे समोर दुकानात मध्ये गोडाऊन 560 आगे दुकान पिछे मग अशा प्रकारचं होत. हा इथेच राहायचे. आणि दोन्ही साईडला ड्रेनेज बघा आहे पाणी जाण्यासाठी इकडे पण इकडे पण असं. मगाशी जे आपण तिथून म्हणलं टकमक टोका तर इथून क्लिअर दिसतंय बघा. कडेलोट पॉईंट त्या टोकावरून जर खाली पाहिलं तर 2250 फूट खोल पूर्ण दरी आहे. त्या कैद्याला हातपाय बांधून गोंत्यामध्ये बांधून तिथून खाली ढकलून अशा शिक्षा होती पहा. त्याच्या खाली एक गाव एक काल्पनिक कथा आहे बघा. त्या गावाचं नाव आहे छत्र निजामपूर. पहिलं त्या गावाचं नाव होतं निजामपूर म्हणून. महाराज आणि सरदार सकाळच्या वेळेस त्या ठिकाणी पाहणी करण्याचे महाराजांच्या डोक्यावरती त्या सरदाराचं छत्र धरलं होतं. जर ते हवाने हवेस येतो माणूस आणि छत्री हवेमध्ये उडाला तर महाराज त्याला म्हणले की छत्र सोडू नको. छत्र सोडलं सुद्धा खाली पडशील. तसंच छत्र पकडून धरलं आणि जाऊन त्या निजामपूरमध्ये उतरला. मग त्या गावाचं नाव ठेवलं छत्र निजामपूर. एक पॅराशूट सारखं झालं पा असं आहे. आणि हे साईडचे जे डोंगर आहेत बघा पूर्ण सह्याद्रीच्या रेंज आहेत. आणि हिरकणीचा जो बुरुज आहे तुम्हाला या साईडला बघा पलीकडे इलेक्ट्रिक पोल दिसतो बघा. हा त्याच्या पलीकडच्या साईडला हिरकणीचा बुरुज आहे. अरे बापरे असं आहे. तुम्ही पायी येताना खाली जर पायथ्यापाशी कुणाला जर विचारलं असतात ना स्पष्ट तुम्हाला दिसेल. असे अय्यप्पाला ग्राउंड चप्पल 13 ते 14 किलोमीटर घरच्या दिदी तू बोलवत होती का? हर 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 हर
इथून जर सरळ जर पुढे गेलात एकदम शेवटच्या टोकाला तर आपला भवानी टोक पाहता येतं. तिथून महाराज प्रतापगड दर्शन घ्यायचे. वातावरण जर क्लिअर असेल इथून आपला 5 ते 6 किल्ले दिसतात. या साईडला तोरणागड, राजगड, लिंगाणगड, इकडे प्रतापगड, मकरंदगड, सोनगड, चांबर एवढे किल्ले दिसतात. तर आताच्या दिवशी पहिल्या महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. समाधीच्या साईट त्यांच्या विश्वास वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. त्या कुत्र्याचा त्या वाचायला होता की नव्हते थोडा दिवसांनी त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पहा. इथून समाधी दर्शन घेऊन आत्मदेशामध्ये एक छोटासा नगारखाना आपण पाहिला. बघा नगारखान्याच्या अलीकडे कसा शिलालेख मुडलिफे लिहिलेला, त्याचा अर्थ असा आहे की जगदीश्वराच्या कृपेने रायगडावर त्याचा जेवढी बांधकाम आली पहा, जो पर्यंत आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य झुरत असेल तोपर्यंत त्यांची कृती गजल, अशा प्रकारची गॅरंटी दिलेली आहे. पहा आणि त्या नगारखान्यातून आतमध्ये प्रवेश करत असताना त्या नगारखान्याच्या खालच्या एका पायरीवरती लिहिलेलं आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर आर्किटेक्ट, त्यांचं नाव आहे. ज्या वेळेस बांधकाम रुण आली त्यावेळेस महाराजांनी हिरोजीना आपण सदर पाहिली. पहा सदरेवरती बोलून त्यांना विचारलं की हिरोजी बांधकाम सांगितलं, महाराज आपण सांगितल्याप्रमाणे जशी तशी बांधकाम पूर्ण झाले, वरून खाली फक्त पाणी जाऊ शकतं आणि खालून वरती फक्त हवा येऊ शकते आणि एकमेव मार्ग तर पायी येतो तेवढाच मार्ग आहे. एवढं बोलून तर महाराज फार खुश झाले, हे बक्षीस पाहिजे मागा. नाही म्हटले मी कुठल्या लोभासाठी बांधकाम केलेलं नाही, मी स्वराज्यासाठी बांधकाम केलेलं आहे. तुम्हाला काहीतरी बक्षीस मागावेच लागेल. त्यांनी सांगितलं की ज्या वेळेस माझा वेळ त्यावेळेस तुमच्याजवळ बक्षीस महाराजांचा राज्याच्या महाराजांची मिरवणूक या ठिकाणी आली जगदीश्वराचं दर्शन घेण्यासाठी. त्या नगारखान्यामध्ये आल्यानंतर हिरोजी इंदुळकर म्हणले महाराजांना, परत थांबा आता मला या ठिकाणी त्या ठिकाणी सोनं नाणं हिरे मोती माणके नाही म्हटले मला धंदलं काही नको, फक्त एका पायरीवरती माझं नाव कोरलेलं पाहिजे आणि त्या पायरीवरती तुमचा पायाचा स्पर्श झाला पाहिजे. कारण दर्शनासाठी महाराज जगदीश्वरामध्ये यायचे, येण्याचा मार्ग त्यांचा तोच होता असं आहे आणि त्या पायरीवर त्यांचा पायाचा स्पर्श व्हायचा. सांगायचं तात्पर्य एवढंच, त्यांनी जेवढी बांधकाम तेवढी जगदीश्वराच्या समोर समर्पित केलेली आहे. तुम्ही जगदीश्वर दर्शन घेतलं मग परत फिरता पहा. तर बाकीची माहिती आपण पुढच्या पॉइंटला पुढे घेऊ. दोन मिनिटं थांबा इथे सगळे होत्या, मग आपण माहिती साईडला जाऊन इथे बघा. आपण आता मेन बाल्ले किल्ल्यामध्ये प्रवेश केला. बा तो किल्ल्यामध्ये किल्ला असतो याला बाल्ले किल्ला म्हणतात, महत्वाचा भाग. आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत हा जो मोकळा जो आपला परिसर दिसतोय हा त्यावेळेचा पुन्हा राज दरबार आहे. समोरची आपण आता जी मेघ डंबरी दिसते याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला. आता जर आपण त्या मेघ डंबरीचं निरीक्षण केलं तर ती त्यावेळची नसून ती आत्ताची आहे. 1985 साली आपले राष्ट्रपती गाणी जलसिंग होते त्यांच्या हस्ते पूर्ण पंचधातूची आहे, परंतु तशा प्रकारची ती एक प्रतिकृती बनवली. पहा त्याच्या आतमध्ये सिंहासन दिसलं महाराजांचा पुतळा. आता युवराज संभाजीराजे कोल्हापूरचे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं. पहा त्याच्या खाली जी चौकोनेकर किल्लिंग आहे त्याच्या आतमध्ये दगड आहे त्याच्यावरती रत्न जडित 32 मन सोन्याचं सिंहासन होतं महाराजांचं. ते 1689 ला ज्यावेळेस मोगलांनी हल्ला केला त्यावेळेस ते पळवून नेलं. पहा आणि तिथून बोललेलं अंतर जर पाहिलं आपण त्या मेघडंबरी पासून या नगारखान्यापर्यंत हे मधलं अंतर 200 फूट अंतर आहे. चारिकोपऱ्यामध्ये कुठेही कोणी बोललं त्याने तिथून बोललं, पण चारिकोपऱ्यामध्ये त्यावेळेस लॉज फिचरमध्ये काही नव्हती, अजूनही आवाज येतो, फक्त मध्ये सर्व शांत पाहिजे, कोण बोलणार नाही तरच तो पैकून पाहता येतो. आता महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तुम्हाला माहितीच असेल. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा इंग्रजांच्या वकिलाने इंदिरा ऑक्सिटनने आपल्या डेली डायरीमध्ये जसा तसा नमूद करून लपा. महाराज सकाळी पहाटे स्नान करून जगदीश्वराचे दर्शन घेऊनतर दरबारामध्ये प्रवेश करत लोकांनी महाराजांना मानाचा मुजरा केला. सिंहासनाच्या पायथ्याशी गेल्यानंतर त्यांना तिथली प्रत्येक पायरी चढत असताना प्रथम ज्यांनी आपल्या स्वराज्यासाठी प्राणाचं बलिदान दिलं जसे तानाजी मालुसरे, बाजीराव देशपांडे, नेताजी बलकर सिंहासनावरती
आरूढ झाल्यानंतर त्यांच्या डाव्यातल्या काही राण्या उभ्यात असल्या काही राण्या अष्टप्रधान मंडळाची बसण्याची व्यवस्था केलेली, हिजाव महासाभ्यांची बसण्याची व्यवस्था केलेली, मराठांच्या राज्याभिषेकासाठी 6,000 लोकसंख्या ठिकाणी होती. दिलेल्या गागाभट्टांच्या मंत्रानुसार पार पडत असताना हे गर्जना करण्यात आली, ती म्हणजे अशी की प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजधीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव. अशा प्रकारचा महाराजांचा या ठिकाणी राज्याभिषेक झाला. तेव्हा राज्याभिषेक महाराजांची मिरवणूक नगर खाण्याच्या समोर निघाली. ह्याच्या समोरच दोन हत्ती सजीवलेले पाहिले इंद्र औक्षुटांनी. तो आश्चर्यचकित, हत्ती वरती घेणं पायी माणूस सुद्धा होऊ शकत नाही, बलाढ्य ते कसे काय आणले? तर तज्ञांचं मत आहे, हे हत्ती लहानपणीच वरती आणले होते, त्यांचं पालन पोषण रायगड ते केले. तर काय पहा, हत्तीची वाडी 3 वर्ष पहिला छोटा म्हणला तर केवढा असतो कल्पना करायला लागेल. पहा, हा दरबाराचा मेन गेट आहे, ह्याच्यावरती एकदा नगारे वाजवले खालचं महादरचं बंद व्हायचं. पहा, आता बाकीची माहिती आपण पुढे घेऊ. तुम्ही June 1674 त्यावेळेस काशीच्या गागाभट्टाने जे सप्तनारायणची किंवा पवित्रांचं पाणी आणलं होतं, महाराजांचा राज्याभिषेकानंतर उरलेले पाणी या तलावामध्ये सोडलं, म्हणून तिला तीर्थगंगा असं कर असे म्हणतात. तिच्यावरती एक कविता लिहिलेली आहे, ती म्हणजे अशी की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी सप्तसमुद्राचे आणले राज्याभिषेकासाठी पाणी, जल हे झाले तीर्थाचे घर नाव तयाचे गंगासागर. अशा प्रकारची कविता केलेली आहे. पण असं आहे, त्या बाकीची माहिती आपण तिकडे त्याच्या पॉईंटला ते घेऊ. ते समोर बघा, या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या लाईन मध्ये इथे 2 स्तंभ पाहायला मिळत आहेत. इसले का 1 आणि 2 अशा प्रकारचे 3 होते. पलीकडच्या साईडचं पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे मुघलांनी. आता हे 2 शिल्लक आहेत. हे पहिले 1x5 होते. यांच्या आतमध्ये कारंज होत, त्याच्यामध्ये तांब्याच्याद्वारे पाणी सोडलं जात असे. साईडला याच्या मखमली पडदे, आतमध्ये देवळांमध्ये दिवे लावले जात असत, म्हणून त्याला सप्तनरेश म्हणतात. पा किंवा हे समोरचे पा, किंवा त्याला विजयस्तंभ पण म्हटलेले आहे. महाराजांनी कोणताही किल्ला जिंकला त्याच्या शेवटच्यावर ते भगवा, म्हणजे इतर गावातल्या लोकांना वाटायचं की महाराजांनी कोणता तरी त्या विजयाचं प्रतीक होत. याचं प्रतिबिंब खाली तलाव मध्ये पडत असे. साईडला सकाळ सध्या राहण्यावर त्या ठिकाणी बसत असत. या ठिकाणी जो आपला छोटा विश्व अष्टकोणी, ही बालकने महाराजांच्या वरची सज्जा किंवा गॅलरी राजवाड्या समोरची. पहा, पलीकडे जो विटांचा आपला रूम आहे, ते टाकसाळ्याची नाणी तयार केली जात असत. हा शिव राई राजमुद्रा होऊन जशी आताची रिझर्व्ह बँक तशा प्रकारची ती बँक होती. पा, इथे आतमध्ये एक रूम आहे, 10 पायऱ्या उतरलं की आतमध्ये एक 10x12 दगडामध्ये बांधलेला, याला गुप्त खाना किंवा खलबत, गुप्त चर्चा त्याच्यामध्ये. आता का आतमध्ये अंधार आहे पूर्ण. पा, आपण आता ज्या ठिकाणी प्रचंड असा मोठा चौथरा आहे, हा दप्तरखाना महत्वाची कागदपत्र या ठिकाणी असायची. पाठच्या साईडला मध्येच आपला छोटासा चौथरा दिसतो, आयताकृती चौकोनी आकाराचा, याला मराठी मध्ये सदर म्हणतात किंवा उर्दू मध्ये दिवाणी खास. खास लोकांचा न्याय निवाडा त्या ठिकाणी केला जात असे. आणि भिंतीच्या पलीकडे दिवाणी आम जनतेसाठी दरबारामध्ये. हे दोन्ही साईडला गाळे आहेत, हे टेहळणी बुरुज आहेत. पा असं आहे. आता आपण महाराजांचा राजवाडा पाहूया. खलबत खाण्यामध्ये चाललोय, इथे सगळे सिक्रेट डिस्कशन व्हायचे. बघूया, टॉर्च शिवाय आपल्याला काही सोय नाही. आहोत हा महाराजांचा त्यावेळचा राहता राजवाडा. आता जर आपण या मधल्या दगडांवरतीच निरीक्षण करत, याच्यावरती 2 मजली महाल होते, उतरत्या कौलाची छपर होती, राखडी खांब होते. पा, ते 10 मे 1818
इंग्रजांनी पहिल्यानंतर तोफातने या समय जेवढी लाकडी बांधकाम होती पुन्हा या ठिकाणी जाळल्या गेलेली आहेत पहा. आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा 3 एप्रिल 1680 रोजी देहांत झाला पहा. आता आपण जी समाधी पाहिली पहा, त्या ठिकाणी महाराजांना त्या ठिकाणी अग्नी देण्यात आला पहा या साईडला. आणि या साईडला जी कुंड आहेत ते समाधी पहिली आपण पाहिली पाहिजे असं आहे तिथे. आणि या ठिकाणी जी कुंड आहे त्याच्यामध्ये पिण्यासाठी पाणी भरलं असं कावडणे. तिकडे साईडला महाराजांचं बाथरूम होतं, बाथरूमला अटॅच टॉयलेट होतं पासून शौचालय. आपण आता या ठिकाणी माहिती सविस्तर घ्या. या ठिकाणी माहिती संपली ज्यांना रुपये द्यायचे रुपये ज्यांना इकडे पाहिजे ते इकडून पायी पण जाऊ शकता असं. आणि तुम्हाला जर नाश्ता वगैरे हे करायचं असेल तर रोपे लागणार तिथे सगळे करून बाकीचे येऊ शकता पहा. या ठिकाणी माझी माहिती नाही तर या टप्प्यात शेवटचा एक ठिकाणी पाहुणे बघा. इकडे लक्ष द्या तर बघा समोर या साईडला जो दरवाजा दिसतो बघा हा पालखी आणि पलीकडे तो मेणा. मेणा म्हणजे स्त्रियांसाठी, पालखी म्हणजे पुरुषांसाठी. अच्छा असं आहे. महाराजांच्या महाराजांची पालखी इकडून यायची आणि जिजाऊ मासाहेबांची. आणि मेणा दरवाजा म्हटले की महाराजांच्या राजघरात स्त्रिया किंवा राणा त्या मेणातून ये जा करत असत. मेणा हा स्त्रियांसाठी आणि पालख्या पुरुषांसाठी पहा. पलीकडच्या साईडला काय उद्ध्वस्त इमारती आहेत, हे सचिवालय कार्यालय. महाराजांचे जेवढे किल्ले होते किल्ल्यांचा कागद राष्ट्रप्रधान मंडळ पहा या साईडला, पलीकडे साईडला पहा. आणि हे जे आपल्या लाईन मध्ये एकसारखे महाल दिसतात बघा ते 6 माळ आहेत. महाराजांना राणा एकूण 8 होते. आता या ठिकाणी 6 माळ आहेत. महाराजांची पहिली राणी पटराणी सईबाई हिचा देहांत पहिला राजगडावरती झाला होता. आणि पुतळाबाई जिजाऊ मासाहेबांच्या सेवेसाठी खाली पाचाडा गावी राहत असे. आणि 6 राण्या या 6 महालांमध्ये राहत असत. प्रत्येक महालाची रचना एकसारखी आहे पहा. उतरत्या कौला चिपळ लाकडी खांब होते, पाणी टॉयलेट होतं. आणि जे विटांचं बांधकाम पेशवान दगडाचं बांधकाम महाराजांच्या वेळेचं आहे. आपल्या आणखी एक प्रश्न पडेल की एवढे दगड आणले कुठून. रायगडावरती जेवढी तलाव खोदली काही पाण्याचे वरचेच दगड निघाले तेवढे बांधकामासाठी वापरले. त्याच्या आतमध्ये चुना गुळ आणि शिसावर पडले पास आहे. आणि या साईडला इकडे जाळी लावले दिसले पास समोर गेल्यानंतर. अशा प्रकारची लाईनी त्या ठिकाणी 3 कोठडे आहेत. यांना आता कैद्यांची कोठडी असे म्हणतात. परंतु महाराजांच्या काळातला पण जर विचार केला पलीकडे साईडला सचिवालय राणेंचे महाल आणि इथूनच महाराजांच्या राहत्या राजवस्तू अशा ठिकाणी महत्वाच्या ठिकाणी बाल्ले किल्ल्यामध्ये कैदी त्याच्यामध्ये धान्य ठेवलं जात असे की धान्यांची कोठार आहे समोरचे आहेत पहा. नंतरच्या काळामध्ये कैदी ठेवायचा वापर केला. या धान्यांचा वापर जर किल्ल्याला शत्रूने वेढा दिला म्हणजे स्टॉक त्या ठिकाणी ठेवलं जात असे. लाईन मध्ये 2 आहेत शेवट दरवाजे कमीत कमी 2-22 लुकर आहेत पहा. प्रत्येक राण्यांच्या मालासमोर अशा प्रकारचे चौत्रे हा दासी वसाय राण्यांच्या सेवेसाठी दास दाशा समोर यायच्या पास आहे. आता आपला महत्वाचा टोटल संपला. आता तुम्हाला जे रोपवेने मगाशी आलात ते शेवटचे टोके या साईडला हिरकणी हिरकणी कसं तुम्हाला वाटलं सांगतो पहा. इकडे लक्ष द्या. हिरा गवळण ही दररोजची रायगडावरती दूध विकण्यासाठी यायची पहा. त्रेकदशीला उशीर झाला लहान भाऊ थोडं त्याला दूध पाजण्यामध्ये झोपवण्यामध्ये या ठिकाणी त्याला वेळ झाला. त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती. रायगडावरती उत्सव जे म्हणतो आपण तरी उत्सव कधी पाहावा ती उत्सव पाहण्यामध्ये मग्न झाली. आणि कधी संध्याकाळी 7 वाजले तिला माहीतच पडलं नाही. ज्यावेळेस त्या नगारखान्यावरती नगारे वाजवले त्यावेळेस ती सावध झाली की मला खाली जायचं आहे माझं लहान भाऊ चुकलं असेल. मी धावत पळत केलं हा महाद्वार बंद झालेला. ती म्हणाले विनंती करा मला खाली सोडा माझं लहान बडस भुकेला असेल. परंतु मावळे म्हणाले की एकदा दरवाजे बंद झालेले पुन्हा कोणाला नाही. तुम्ही सकाळी 7 वाजता या तेव्हाच तुम्हाला सोडलं जाईल. ती पुरंदराची रायगड ते आली. रायगडला वेढा मारला वेढ्यासारखी फिरली कुठे तिला उतरता येईना. शेवटी त्या ठिकाणी गेली उतरू लागली काही ठिकाणी पडली झाडाने अडवली. खाली गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला तुम्हाला सांगितलं की हिरकणी रायगड ते आलेली खरी गेली कुठे गेली रायगड ते कुठे राहिले पण शोध करा. रायगडला शोध केला कुठे नाही मिळाली. तिच्या घरी गेले तर घरी मिळाले. परंतु मावळे घरी आल्यानंतर ती पहिल्यांदा घाबरली. तिला वाटलं उतरले म्हणून काय मला का मारा शिक्षा करणार की काय. पण त्यासाठी पालखी पाठवली. तिला पालखीमध्ये बसवून आणली. धर्माचा मान सन्मान उचलून सत्कार केला. कारण एकाच निर्णय दाखवतो तिथून शत्रू पण येऊ शकतो म्हणून त्या ठिकाणी तडबंदी बांधून घेतली. आणि तिच्या नावाच्या ठिकाणी वृत्त बांधण्यात आला हिरकण्याचा वृत्त. अशा प्रकारची कथा आहे पा. तर आपला शेवटची एक शायरी आहे बोलून दाखवतो या ठिकाणी आपली माहिती संपेल पा. घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला. घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला. मराठ्या विनार्त नाही या महाराष्ट्राच्या मातीला. अशा प्रकारे या ठिकाणी माहिती आपली संपलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.